ब्रेकनंतर स्वागत. पुढची बातमी. शिरूर तालुक्यातील घुळगंगा सहकारी साखर कारखाना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला असून कर्जाचा मोठा डोंगर आहे. कारखान्याची 5 एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यावेळी कारखाना तोट्यात गेलाय आणि आता घुळगंगा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेत. ऊस उत्पादक अडचणीत असतानाच घुळगंगा सहकारी साखर कारखान्याला भ्रष्टाचारानं पोखरलंय. या कारखान्यात कामगारांच्या नावावरती कर्ज उचलल्याचा आरोपही केलाय. तर दुसरीकडे संचालकच कारखान्याच्या जमिनी एका ट्रस्टला देत असल्याचा आरोप होतोय. त्याविरोधात कारखान्याच्या बाहेर 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांचा भ्रष्टाचारात जो काही आता मुद्दा उपस्थित झालेला आहे याच्यात संपूर्ण राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांची चौकशी जर झाली तर अनेक मोठी देंड गजाड झाल्याशिवाय राहणार नाही. घुळगंगा सहकारी साखर कारखान्यावरती 181 कोटी रुपयांचं कर्ज आहे. 2018-19 अंदाजपत्रकात 37 कोटी 94 लाख रुपयांची कर्ज फेड केल्याचं नमूद आहे. कारखान्यावरती अद्याप 150 कोटी रुपयांचं कर्ज आहे. सहकारी कारखाने बंद पाडायचे आणि खासगी कारखाने सुरू ठेवायचे असा घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय. पण हे आरोप हे चेअरमन अशोक पवार यांनी फेटाळलेत. मात्र संचालक सुधीर फराटे यांनी कारखान्याच्या कारभारावरती टीका करत राजीनामा दिलाय हे तितकंच खरंय. त्यांच्या मुलाचा पराभव झाला तो त्यांच्या जिव्हारी लागला हे मी समजू शकतो. म्हणून असं खोटारडे आरोप करणं हे अत्यंत गैर आहे. शासनाच्या कुठल्याही चौकशीला सामोर जायला आम्ही तयार आहेत. सभासदांची कृपया दिशाभूल करू नये. घुळगंगाचे चेअरमन हे अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतय का असा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर गेली 6 महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. अशा पद्धतीने चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्या चेअरमन साहेबांचा निषेध म्हणून मी या ठिकाणी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. घुळगंगाचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या नातेवाईकांचा श्री व्यंकटेश कृपा साखर कारखाना मात्र तेजीत सुरू असल्यानं त्याबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ज्या चौकशा झाल्या की ज्यामधून काही निष्पन्न होत नव्हतं त्यामधून सुद्धा निश्चितपणानं चांगल्या चौकशा झाल्यात आणि त्याची शिफारस झालेली आहे. मला असं वाटतं की घुळगंगा कारखान्याची अशा पद्धतीची चौकशी होणं अपेक्षित होतं आणि ती चौकशी आता लागलेली आहे. त्याची कार्यवाही लवकर सुरू होईल आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा उपोषण संपलं म्हणून आम्ही सगळेजण शांत बसणार नाही. संजय पाचंगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाद्वारे घुळगंगामधला भ्रष्टाचार पुढे आलाय. त्याची चौकशीही सुरू झाली. पण आजी माजी आमदारातलं हे राजकारण मतांसाठीच आहे हे मात्र नक्की. संजय पाचंगे यांनी केलेल्या उपोषणामुळे अखेर घुळगंगा कारखाना पर्यायाने माजी आमदार अशोक पवार आणि सर्व संचालक मंडळ यांच्या चौकशीचे आदेश मिळाले. वरकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे हे चौकशीचे आदेश दिले गेले असले तरी अशोक पवार हे अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय असल्याने ही चौकशी अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादीला शह देण्यासाठी असल्याची चर्चा तालुक्यामध्ये रंगू लागली. रणजित जाधव, TV9 मराठी, शिरूर, पुणे.